सो पुन्हा एकदा आपण सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आणखीन एक So, माशा दिशेने जाऊया अगदी बघितलं गेलं तर पहिल्या षटकाचा खेळ सुरू दाऊ अगदी जाऊन पोचलाय चार बडती तीन डावा आहेत हरकत नाहीये कोणताही संपर्क दरम्यान इतना आला नाहीये डॉटबॉलची सांगता इथनं दरम्यान खेळी जाईल पहिली पाई या पहिल्या षटकामध्ये ना भरपूर चांगली गोलंदाजी राहिली कारण धाऊ फुलका आपण जर अगदी बघितलं तर फक्त तीन दावा धाऊ दाव फुलकावरती पहिल्या षटकाची समाप्ती पॉवरफुलच्या पहिल्या षटकामध्ये जिथनं अपेक्षा होती एक चांगल्या सुरुवातीची बट तासपलीकडे इथनं चांगली गोलंदाजी ऋषभ काठीची आपण बघितली पहिल्या षटकामध्ये फक्त तीन आल्या अजून देखील या सतरामध्ये अठरा बॉलचा केलं बाकी असेल रवी आणि त्यांच्या समेत केतनची आपण ही जोडी पाहतो टीम भूमी इलेवन मांडा क्रिकेट संघ या मासमध्ये साई स्पोर्ट्स सोबत गेलतो आणखीन एक चांगली बाटल पहिल्या षटकामध्ये फक्त तीन आला सर लगेच विनंती असेल टीम खारबाव लगेच फिल्डिंग लावून घ्या मित्रांनो इथे बघितलं गेलं तर एक शांतमय सुरुवातीत पाहायला मिळाली पण समोर टीम खारबाव आहे त्यांच्या अगेन्स्ट इथनं चांगली खेळी करण्यासाठी अगदी फर्स्ट इनिंग मध्ये एक चांगलं टोटल उभं करणं अगदी तितकंच गरजेचं असेल दुसऱ्या ओव्हरमध्ये नो डाऊट तयार होत असताना बॉलिंग मार्कवरती अक्षय पाटील अक्षय पाटीलची गोलंदाजी भरपूर चांगली राहिली कारण अगदी बघितलं गेलं पहिला सामना जो टीम खारबावने जिंकला आपण सुरेश पाटीलचं कौतुक जरूर करू पण अक्षय पाटीलचा जो दोन ओवरचा स्पेल होता ना तो देखील अगदी महत्त्वाचा होता त्या मासच्या दृष्टिकोनातून अगदी आता स्ट्रायकिंग केलेला फलंदाज जिथे आपल्याला पाहायला मिळतील रवि ज्याने फक्त एक बॉल फेस केला एक सिंगल रन त्याने बनवली पण त्यानंतर आपण बघितलं गेलं केतनला तर त्याने पाच बॉल फेस केले आणि फक्त एक सिंगल रन त्याच्या बाटमधनं आली आणि हाच सर्वात मोठा मी म्हणजे मायनस पॉईंट ठरला टीम भूमी इलेवन क्रिकेट संघ मांडासाठी कारण अगदी पहिले षटक सुरुवात अगदी धीम्या गतीने केली गेली आहे आता इथनं गिअर अप करायचं येणाऱ्या तीन षटकांमध्ये अगदी इथनं चांगली बॅटिंग करणं अगदी महत्वाचं असं दुसरं षटक अक्षय पाटील तयार होत असताना अगदी पहिला सामना जो टीम खारवावणे जिंकला अर्थात दस टीम भादवडच्या अगेन्स्ट अगदी त्याच्यामध्ये अक्षय पाटीलचा रोल अगदी महत्वाचा होता कारण अगदी करिश मात्रेची विकेट अक्षयनेच काढली होती रवीसाठी या बॉल भरपूर चांगली डिलिव्हरी वाईट यॉर्कर दरम्यान पाहत आम्ही दादा वाईट यॉर्कर ऑप्शन आहे ना त्या बॉलवरती अगदी प्रहार करणं भरपूर कठीण असतं रिप्लेमध्ये देखील आपण पाहू शकतो कारण अगदी अतिरिक्त गती आणि परफेक्ट लाईन वरती आपण हा बॉल पाहतो डॉट बॉल नेण्या दरम्यान या षटकाची सुरुवात केली गेली अगदी या गोष्टी महत्वाच्या आहेत कारण अगदी पहिल्या षटकामध्ये आपण बघितलं ऋषभ काठेने देखील एक दमदार सुरुवात गोलंदाजीमध्ये केली फक्त तीन खर्च केल्या ऑन साईड ला फटका खेळत रवीच्या बॅटमधे बॉल अभेमध्ये फिल्डर दरम्यान रिजम मध्ये जरूर उपस्थित आहेत पण त्या ला बीट करून हा बॉल जाईल वन बाउंस ओव्हर द लाईन शारन भरपूर चांगला फटका कारण अगदी स्लॉटमध्ये मध्ये हा बॉल होता आणि त्याच्यावरती आक्रमण केलं गेलं फलंदाज रवीच्या बाटमधनं या इनिंगमधला हा पहिला सौकार महत्वाचा फटका अगदी प्रेशर देखील वाढत होता एक प्रेशर रिलीज करण्यासाठी एक बाउंड्री येणं अगदी गरजेचं होतं आणि ती बाउंड्री फलंदाज रवीच्या बाटमधनं आली चारदाबा फळक चा आता आपण पाहतोय सात वरती जाऊन पोचला सात दहा हाफुलका बर पहिलं सत्र इथनं दरम्यान सुरू आहे फर्स्ट इनिंग इथनं सुरू आहे पहिली इनिंग अगदी महत्वाची अगदी या सेशन मध्ये राहिली आहे बिकॉज अगदी बघितलं गेलं तर अगदी आपण बघितलं गेलं तर घड्याळामध्ये आपण पाहतोय की डबल इथनं पावणे चार वाजलेत हो आणि या सेशन मध्ये अगदी बघितलं गेलं ना तर फर्स्ट इनिंग महत्वाची का होतं कारण जास्तीत जास्त रन जर नाही बनवलं तर इझिली चे जाऊ शकतात ऑन साइडला फटका खेळलेत बॉल अवे मध्ये पहावं लागेल पॉवर इथनं भरपूर जनरेट केली गेली होती या स्ट्रोक मध्ये शॉट जबरदस्त फटका पहिला धमाका फळंद रवीच्या बाट हा षटकार काय फटका पाहता मी आणि हीच तर खासियत आहे या खेळाडूची अगदी मोठे फटके खेळण्याचा दमखम या खेळाडूमध्ये भरपूर आणि त्या गोष्टी गोष्टीतनं सांगता करत असताना मैदानाच्या आतमध्ये चौकार आला ताण अंतर अगदी आणखीने चांगला फटका जेव्हा जेव्हा रडारमध्ये बॉल टाकला गेला तेव्हा तेव्हा त्याच्यावरती प्रहार इथनं केला गेला फलंदाज रवीच्या बाटमधनं आणखीने इथनं धमाका पाहायला मिळाला षटकादरम्यान इथनं येतो धावफळक आता जाऊन पोहोचला तेरावरती अक्षय पाटील अगदी एक महत्वाचा गोलंदाज होता अगदी एक कार्ड गोलंदाज पण सध्याच्या घडीला इथे थोडेसे निराश करतात तर त्याच्या अगेन्स्ट अगदी एक समोरच्या टीमचा अगदी महत्त्वाचा खेळाडू रवी इथनं चांगली बॅटिंग करतो आक्रमण इथनं केलं गेलं एक सौकार एक षटकार या ओव्हरमध्ये आला पुढचा बॉल स्विच इट दरम्यान जरूर केला होता बट बॅटम बॉलचा कोणताही संपर्क आला नाही आहे अगदी बघितलं गेलं होतं की अक्षय पाटीलच्या पाटीलच्यामध्ये जेव्हा राऊंड द विकेट गोलंदाजी केली ना तर अगदी जो रवीचा आर्क आहे अगदी त्याच्यामध्ये बॉल पडले गेले आणि एक चौकार एक षटकार आला नंतर आता अगदी साईड चेंज केली ओव्हर द विकेट गोलंदाजी करण्यासाठी आले आणि डॉटबॉल इथनं आपल्याला पाहायला मिळाला साईड चेंज केली आणि नशीब देखील चेंज होताना दिसतोय अगदी बॉल इथनं आला बरं अजून देखील या षटकामध्ये काही बॉल साखेल बाकी असेल पुढचा बॉल फुल टॉस ऑन साईडला फटका आणि टॉस बॉल आणि या बॉलवरती देखील फुलटोल वसूल केला जाईल आणखीन एक बिगिट षटकार या सेशन मध्ये अगदी वातावरण पूर्णपणे थंड आहे पण अगदी जर आपल्या क्षमता असेल तर क्लायमेट कसाही असो आपण चांगला खेळ करू शकतो या गोष्टीनं पाहायला मिळाला आणखीन एक दमदार फटका बॅट्समन रवीच्या बाटमध्ये हा षटकार या ज्या रन्स येत आहेत ना त्या अगदी सेकंड इनिंगमध्ये चेज करणं किती अवघड होणार आहे टीम खारबावलं अशा परिस्थितींचा भरपूर अनुभव आहे कारण डे नाईट क्रिकेट सतत त्यांनी टीम खारबाव भरपूर चांगल्या प्रमाणामध्ये खेळत असते आणि सध्याच्या घडीला याच्या रन्स इथनं बनवल्या जातात ना अगदी दुसऱ्या सत्रामध्ये जेव्हा चेजिंगसाठी उतरतील तेव्हा अगदी तितकंच कठीण इथनं त्यांना हे समीकरण पाहायला मिळेल षटकार अगदी इथनं बघितलं गेलं तर आणखीन एक आला रवीच्या बाटमधनं धावफळ कथा एकोणावीसवरती सुनीलजी सर त्यांचं देखील जितकं कौतुक करावं तितकं कमी अगदी मधुर समालोचन या स्पर्धेच्या माध्यमातून दरम्यान इथनं त्यांच्या माध्यमातून आपल्याला ऐकायला मिळालं अगदी फुल फुलटॉस बॉल ड्राईव्हचा हा फटका फुलडर देखील उपस्थित सिंगल इथनं घेतली जाईल स्ट्राईक आता स्वतःवरती ठेवली अगदी अपोनम टीमच्या ना अगदी सर्वात महत्त्वाच्या गोलंदाजावरती प्रतिएल्ला चढवला गेला अक्षयच्या अगेन्स्ट आपण जर इथनं बघितलं गेलं तर तब्बल दोन षटकार एक चौकार आणि रन्स त्या ओव्हरमध्ये तब्बल आल्या सतरा नाही हे जसं जर अगदी तुम्हाला अपोनंट टीमला खाली पाहायचं अगदी मॅचमध्ये डॉमिनेट करायचं तर अपोनंट टीमचा जो सर्वात महत्त्वाचा खेळाडू आहे ना त्याच्यावरती अगदी आक्रमण करणं अगदी गरजेचं आणि ते केलं गेलं अक्षय पाटीलच्या अगेन्स्ट सतरा आला आणि त्या मॅचमध्ये पूर्णपणे स्ट्रॉंग कमबॅक केल्या गेला टीम भूमी इलेव्हन क्रिकेट संघ मांडाच्या माध्यमातून पहिलं षटक जर आपण बघितलं धावा जेव्हा आले अगदी पूर्णपणे बागफुटला संघ जरूर होता पण त्यांना दुसऱ्या ओव्हरमध्ये अक्षय पाटीलच्या अगेन्स्ट भरपूर चांगली बॅटिंग मन रवीची बघितली चला विनंती असेल लगेच फिल्डिंग लावून घ्या कारण प्रत्येकी षटकानंतर तुम्ही चारशा मित्रांनो करतात विनंती असेल फिल्डिंग लावून घ्या लास्ट ओबरमध्ये सतरा आल्या दोन षटकामध्ये वीस इतना बनवल्या गेल्यात अगदी जर चाळीस इतना बनल्या ना तर अगदी ज्याप्रमाणे बॉलिंग युनिट इलेवन टीम भूमी इलेव्हन क्रिकेट संघ मांडायची त्या अनुषंगाने ते चाळीस धावा चेस करणं भरपूर कठीण होऊन जाईल बॅटिंग लिहिणं भरपूर स्ट्रॉंग आहे टीम खारबावची त्याच्यामध्ये काही शंका नाही आहे करण आहेत सूरज आहेत प्रणय आहेत त्यानंतर अगदी बघितले तर अक्षय देखील एक चांगला दे खेळाडू बॅटिंग युनिट अगदी स्ट्रॉंग आहे टीम खारबावची पण अगदी बघितले गेले ज्या गोष्टीचा मी उल्लेख केला की या क्लायमॅटमध्ये अगदी बॉल देखील इझिली ट्रॅव्हल होत नाही आणि त्या क्लायमॅटमध्ये रवीच्या बॅटमधन इथनं सातत्याने आपण चांगले फटके येताना बघितले क्लायमॅटचा देखील कोणताही फरक या खेळाडूवरती पडत नाहीये कारण अगदी पॉवर अगदी पॉवरफुल स्ट्रोक्स दरम्यान अगदी रवीच्या बाटमधून आपल्याला येताना दिसते दाऊ फलक वीस अजून देखील बारा बॉलचा खेळ बाकी आणि या तिसऱ्या षटकामध्ये बॉलिंग मार्कवरती येणा तयार होत असताना गोलंदाज नितेश आलेत वीस धावा दाऊ फलकावरती नितेश या तिसऱ्या षटकामध्ये समोर अगदी एक मोठं चॅलेंज रवी स्ट्रायकिंग एंडला आहेत आणि रवी इथनं भरपूर चांगली बॅटिंग करतात आणि रवी येणाऱ्या बारा बॉलमध्ये जर खेलपट्टीवरती राहिले जास्तीत जास्त बॉल रवीने फेस केले तर जास्तीत जास्त रन्स इथनं बनताना दिसतील नो डाऊट ओव्हर द विकेट पहिलाच बॉल बागपूडला जाऊन खेळायचं होतं पाटण बॉलचा कोणताही संपर्क आला नाही डॉट डॉटबॉलने इथं सुरुवात केली गेली के या षटकाची अगदी लास्ट ओव्हरमध्ये कंबक अगदी भरपूर चांगल्या पद्धतीने करून दिलं रवीने या मॅचमध्ये टीम मांडाला बॉलचा खेळ मध्ये बाकी आहे वीस इथं बनवला गेल्यात पण अजून देखील बघितलं गेलं ना तर आणखीन मी म्हणेन किमान वीस दबा येणाऱ्या अकरा बॉलमध्ये आणखी जर बनवल्या गेल्या चाळीस पर्यंत जर पोहोचले तर या हा जो सामना आहे ना तो देखील आपल्याला अंतिम चरणापर्यंत रंगताना दिसेल बघा विनंती असेल प्रत्येकी बॉलवरती मित्रांनो या गोष्टी अगदी करू नका कारण अगदी प्रत्येकी मास अगदी आपण पाहतोय की चार षटके मासला देखील आपण पाहतो की जवळजवळ एक तास लागतोय असू असुदा इथं हुक्स हा फटका पहावा लागेल किती प्रॉपर कनेक्शन आहे इतकं प्रॉपर कनेक्शन आहे की हा बॉल जाईल बॅकवर्ड स्क्र बाउंड्री लाईनच्या बलीकडे आउट ऑफ द फार षटका काय फटका आला अगदी शॉर्ट पिच डिलेवरी लाईन लवकर पिक केली हुक्स हा थेक ना फटका बॉल बॅकवर्ड बाउंड्री लाईनच्या पलीकडे षटकार आणि अगदी बघितलं गेलं जेव्हा पहिली मॅच सुरू होती तेव्हा रवीचा उल्लेख आपण केलं गेलं होतं आंबिवलीकर चषकामध्ये देखील या खेळाडूने भरपूर चांगली खेळी केली होती आणि सध्याच्या घडीला एक मेगा इव्हेंटमध्ये दे देखील लेट कबीर निर्मल चॅम्पियन ट्रॉफी दोन हजार बावीसच्या भव्य दिव्य पर्वामध्ये देखील हा खेळाडू आपली छाप मैदानाच्या आतमध्ये सोडतो महत्वाचे फटके येतात तर प्रणय पाटील चर्चा करतात कारण अगदी माहिती या ज्या रन्स आता सध्याच्या घडीला इथं येत आहेत ना त्या सेकंड इनिंगमध्ये चेस करणं भरपूर अवघड होऊन जाईल इथे बघितलं गेलं लो स्कोरिंग मॅचेस देखील अगदी शेवटच्या चरणापर्यंत आपल्याला रंगताना दिसल्या फर्स्ट इनिंगमध्ये जास्तीत जास्त रन्स इथं बनवल्या गेल्या ना तर अगदी त्या रन्स चेस करणं अगदी अंडर फ्लड लाईट भरपूर अगदी कठीण षटकार आला कारण एक जबरदस्त फटका पाहायला मिळाला ज्या क्लायमेटमध्ये बॉल हवेमध्ये इझिली ट्रॅव्हल होत नाही त्या क्लायमॅटमध्ये अगदी तीन षटकारा आपण बघितले एक सौकार देखील आला रवीच्या बाटमधनं समस्या वाढतात टीम खारबावसाठी विकेट अगदी इथनं शोधावी लागेल रवीची विकेट इथनं शोधावी लागेल पुढचा बॉल पुढचा बॉल फुल अलँड डिलेवरी इथनं टाकली गेली या सिंगल इथनं घेतली गेली ती धाडस दाखवणं अगदी गरजेचं अगदी बघितलं गेलं लास्ट बॉलवरती सिक्सर आला पण त्यानंतर अगदी एक चांगली डिलेवरी इथनं पाहायला मिळाली मग काय ॲज अ बॉलर ना तुम्ही कधी बॅट्समनला नाही का बघू तुमच्या माइंडमध्ये जो गेम प्लॅन आहे तो कशाप्रकारे तुम्ही एक्झिक्यूट करू शकता त्या गोष्टीवरती फोकस करा भरपूर आपण पाहत असतो की एखाद्या फल गोलंदाजासमोर एखादा चांगला फलंदाज जेव्हा असतो ना तेव्हा गोलंदाजनं अगदी जो माइंडमध्ये गेमला नाही ना त्याला पूर्णपणे विसरून जातात आणि फलंदाजाला पाहतात एक चांगला फलंदाज आहे एक मिस्टेक केली तर माझ्या अगेन्स मोठा फटका येऊ शकतो हे जे दडपण आहे ना त्या दडपणाने कधी कधी खराब गोलंदाज होऊन जाते आणि खीरे एक चांगली डिलिवरी अपील इथनं केली गेली आहे पण पारसा इशारा नॉट आऊटचा इशारा आला आणि तब्बल दुसरीसाठी देखील प्रमाण इथनं परतल्यात दोनदाबा इथनं कम्प्लीट केल्या गेला आणि बघितलं गेलं तर बॅटन बॉलचा आय थिंक संपर्क होता आणि दोन धाबा या इथनं कंप्लीट केल्या गेल्या धाव फळक बघा एकोणतीस वरती जाऊन पोहोचला अजून देखील या षटकामध्ये काही बॉलचं खेळ बाकी त्यानंतर देखील येणाऱ्या षटकाचा खेळ बाकी ज्याप्रमाणे खेळ चालला चाळीसपेक्षा जास्त धाबा इथं या चरणावरती बनताना दिसतात कारण अगदी रणगतीवर रोख लावण्यासाठी मासमध्ये कंबा करण्यासाठी या चरणावरती विकेट अगदी महत्वाची आहे पण ती विकेट येईल कोणाच्या माध्यमातून हा देखील प्रश्न पूल करायचा होता हवा तसा बॉल बॅटेवरती आला नाहीये स्ट्रोक आहे फिल्डर तर माण इतनं उपस्थित कोणतीही मिस्टेक होणार नाही टिपला जाईल एक जाईल आणि संपेल फलंदाज असा खेळ लागणार हा पहिला झटका टीम भूमी इलेव्हन क्रिकेट संघाला रिप्ले मध्ये देखील पाहू शकता अगदी शॉर्ट पिच डिलिव्हरी होती अगदी पूल करायचा होता बट पुल करण्यासाठी मोस्ट ऑफ तुम्हाला बाकफूट वरती जाणं अगदी गरजेचं आहे फ्रंट फूटवर पुल करणं अगदी टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हा स्ट्रोक आपण पाहत असतो पण हा स्ट्रोक अगदी बघितलं की तुम्हाला फुल पॉवर जनरेट करावी लागते अगदी त्या गोष्टीचा प्रयत्न इतन फलंदाजाने जरूर केला पण सफल राहिले पहिली विकेट दरम्यान मिलती है टीम खारबावला सफलता मिळाली क्रमांक तीन वरती नवीन फलंदाज अर्थात ज्या बॅट्समनने खऱ्या अर्थाने या स्पर्धेमध्ये ना जिवंत ठेवलं गेलं टीम वूमी लेव्हन क्रिकेट संघ मांडाला तो अर्थातच खेळाडू अशोक मैदानाच्या आतमध्ये कारण दोन बॉल सहा जी गरज असताना अगदी विनिंग स्ट्रोक या फलंदाजच्या बाटमधनं आला अंडर प्रेशर कारण समोर चांगला गोलंदाज होता त्याच्या अगेन्स्ट आक्रमण केलं गेलं होतं अशोकच्या माध्यमातून आणि या मॅचमध्ये सध्याच्या घडीला एक स्ट्रॉंग फिनिशची आवश्यकता इथं नक्कीच असेल पुढचा बॉल अगदी समोरच्या दिशेने खेळायचो तर आणि अगदी इथनं बघितलं गेलं या बॉलवरती सिंगल इथनं घेतली गेली आहे एक सिंगल रन कम्प्लीट धाव बुलख या एका धावीच्या मदतीने आता तीसवरती जाऊन पोहोचला तीन षटकांची देखील समाप्ती अजून देखील बघा सहा बॉलचा खेळ इथनं बाकी असेल तीस धावा धाव बोलकावरती या षटकामध्ये आपण अगदी बघितले एक षटकार जरूर आला तरी सुद्धा फक्त दहा धावा खर्च केल्या गेल्या पहिल्या षटक आपण अगदी बघितलं ऋषभ काठे फक्त तीन त्यानंतर आले अक्षय पाटील त्याच्या गेल्या सतरा त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये दब दब्बल आल्या दहा दहा एक विकेट देखील मिळाली त्या ओव्हरमध्ये आपण बघितलं गेलं तर अजून देखील बघा सहा बॉलचा खेळ बाकी तीस इथनं बनवला गेला चाळीसचा उल्लेख मी केला होता आणि चाळीसपर्यंत पर्यंत पोचू शकते टीम मांडा बिकॉज अगदी दोन महत्त्वाचे फलंदाज मैदानाच्या मध्ये अशोक आणि त्यांच्या समेत आपण रवीला पाहतो पण सध्याच्या घडल्या ज्याप्रमाणे रवी, रवी इथनं बॅटिंग करतात ना रवीकडे स्ट्राईक असणं अगदी महत्त्वाचं होतं पण अंतिम बॉलवरती सिंगल इथन घेतली गेली अशोकने स्वतःवरती दाखवला विश्वास येणाऱ्या सहा बॉलमध्ये आता कशा प्रकारे इथनं बॅटिंग केली जाईल किती रन्स इथनं बनवल्या जातील तर अगदी तीस इथनं बनवल्या सहा बॉलमध्ये दहा ते बारा रन्स चाळीसपेक्षा पेक्षा जास्त बनवताना आपल्याला दिसू शकते टीम मांडा पण अगदी येणाऱ्या सहा बॉल मध्ये जर चांगली गोलंदाजी केली तर अगदी कमीत कमी रन्स देखील पाहायला मिळू शकतात प्रयत्न असेल टीम कारभावचा की येणाऱ्या सहा बॉल मध्ये दहा पेक्षा कमीच आपल्याला खर्च करायचे आहेत अंतिम षटकामध्ये ना बॉलिंग मार्कवरती इथं तयार होत असताना गोलंदाज सूरज पाटील बाहुबली ऑफ खारबाव सूरज पाटील इथनं अंतिम षटकामध्ये तयार होत सणास्टाकेला अशोक तीन षटकामध्ये तीस आल्या शेवटचे सहा बॉल ओवर द विकेट पहिल्याच बॉल एक इथं टाकला गेला लीगचे फिल्डर बघा एफर्ट भरपूर इथं चांगला पाहायला मिळाला पहिल्या बॉलवरती बघा सिंगलपेक्षा जास्त इथनं घेणारही नाही आहेत स्ट्राईक इथं स्वतः रवीने स्वतःवरती ठेवली गेली आहे शेवटचे शेवड़ पाच बॉल आता अगदी महत्त्वाची एक सिंगल इथनं आली आहे पहिल्या बॉलवरती आता समोर बघा चॅलेंज आहे सुरज पाटीलच्या कारण बिकॉज एक चांगला फलंदाज फलंदाज्या फलंदाजाने आतापर्यंत या इनिंगमध्ये भरपूर चांगली बॅटिंग केली तर रवी आता स्ट्रायकिंग एंडला शेवटचे शे, पाच बॉल अगदी रवीच्या समोर अगदी चांगली गोलंदाजी करणं थोडंसं कठीण असेल पण अगदी स्वतःला अगदी इथनं सांभाळून अगदी चांगली गोलंदाजी येणाऱ्या पाच बॉलवरती सूरजला देखील करावी लागणार आहे पुढचा बॉल आणि इथनं पूल केला पाहावं के लागेल इथनं या स्ट्रोक मध्ये ना मिस्टामिंग स्ट्रोक आहे आणि अगदी रिजन मध्ये फुल्लर देखील उपस्थित होते कोणतीही मिस्टेक इथं झाली नाही आहे रवीची एक भरपूर चांगली इनिंग आपल्याला पाहायला मिळाली कारण तब्बल अकरा बॉल रवीने फेस केले निरस्थ बॉल बनवला गेला पंचवीस विकेट मिळाली नवीन फलंदाज फहीम मैदानाच्या आतमध्ये मध्ये येत असताना आणखीन एक महत्वाचा खेळाडू क्रमांक चार वरती आपण फहीमला ला बघा जेव्हा सेकंड इनिंग स्टार्ट होईल ना हाच फहीम तुम्हाला गोलंदाजी देखील करताना दिसील कारण या टीमला अगदी बॅलन्स प्रदान करण्याचं कार्य हा खेळाडू करत असतो ॲज अ ऑलराऊंडर या टीमसाठी खेळतो आणि सध्या शेकडीला अगदी बघितलं गेलं तर शेवटी चार बॉलचा इथनं खेळ बाकी आहे आणि चार बॉल मध्ये एक ते दोन आता फैमला शोधाव्या लागणार त्यानं स्कोर कार्ड आपण पाहतोय एकतीस तीन ओव्हर मध्ये चांगली बॅटिंग केली पण अजून देखील ना फिनिशिंग टच देणं इतन बाकी अपिल केली केली आहे आणि एम्पायर साईशा फिंगर अप एल डब्ल्यूच्या स्वरूपामध्ये आणखीन एक सफलता आहे गोलंदाज सुरेश पाटीलला लागणार आणखीन एक धक्का टीम भूमी गेली पण क्रिकेट संघाला आजच्या दिवसामध्ये बघितलं गेलं तर सुरेश पाटीलने हॅट्रिक कम्प्लीट केली होती आणि आता देखील ऑन अ हॅट्रिक आहेत हॅट्रिक कंप्लीट करण्याची पुन्हा एकदा संधी चालून आली आहे आणि हा देखील प्रश्न पडेल की इथं हॅट्रिक कम्प्लीट केली जाईल का नवीन फलंदाज चिंटू आलेत नवीन फलंदाज अजून देखील तीन बॉल चा बाकी आणि ऑन हॅट्रिक हॅट्रिक बॉल असेल अगदी एकाच दिवसामध्ये दोनदा हॅट्रिक करण्याचा अगदी विक्रम अगदी करतील का सूरज पाटील तर या अगोदर अगदी जेव्हा भाधव टीम समोर खेळले होते तेव्हा अगदी हॅट्रिक कम्प्लीट केली गेली होती हॅट्रिक बॉल सांगली डिली अगदी अपिल इथनं केली गेली चला लगेच फिल्डिंग लावून घ्या बारसा इशारा येतो नॉट आउट हा बॉल असेल डॉट अजून देखील बघितलं गेलं तर इथनं बाकी असेल दोन बॉलचा खेळ बट टीम भूमी 11 क्रिकेट संघ निराश असेल कारण आधी बघितले गेले तीन ओव्हरमध्ये 30 धावा फलकावरती होत्या पण या अंतिम ओव्हरमध्ये सुरज पाटीलचा कमबॅक दोन विकेट त्याने काढले एक फक्त 10 वितने या षटकात खर्च केली गेली अजून देखील दोन बॉल बाकी 31 आहे देखील आधी बाउंड्री येणाऱ्या दोन बॉलवरती जर आली तर आधी बघितले गेले 35 पेक्षा जास्त देखील मी उल्लेख केला होता की या सेशन मध्ये ना या रन्स चेज करना अगदी कठिन आहे लास्ट मॅच आपण बघितली तर प्रत्येकी बॉलवरती सिंगल डबल कंप्लीट करून टीम बिमलासने रन चेस केला स्विंग मेस आणखी आणखीन एक डॉट बॉल क्या बात आता फक्त इथनं शिल्लक असेल या इनिंगमध्ये शेवटचा एक बॉल या षटकामध्ये काय गोलंदाजी केली सूरज पाटील पूर्णपणे या मासमध्ये आपल्या टीमला इथं कमबॅक करून दिला गेला कारण अगदी बघितलं गेलं ऋषभ काटीची सुरुवात चांगली राहिली त्यानंतर अक्षय इथं प्रतिल्ला रवीने चढवला त्यानंतर आपण बघितलं गेलं तर नितेश षटकामध्ये देखील एक सिक्सर रवीच्या बाट आला होता या ओव्हरमध्ये बघा दोन सफलता इथनं सुरेश पाटीलला मिळत ऍज अ बॉलर सुरेश पाटील दिवस इथन भरपूर चांगला शेवटचा बॅटची एज लागली है। विकेट जरूर मिळाली असती पण अंतिम बॉलवरती अगदी आपण पाहतोय की रनआउटच्या स्वरूपामध्ये इथन सफलता इथनं मिलती आणखीन एक धक्का टीम भूमि लेव्हल क्रिकेट संघ मांडायला लागतो पहिले सत्र इथनं कंप्लीट पहिल्या सतरामध्ये रन्स इथनं बनवल्या गेल्या तब्बल एकतीस आणि बत्तीस धावेच एक मापाक लक्ष इथन सेट केलं गेलं टीम मांडाच्या माध्यमातून अगेन्स्ट टीम खार आणि कॉम्बॉक्स मध्ये आपण करूया थोडीशी चेंजेस जशी इथनं मा स्टार्ट होईल इथनं जशी सेकंड इनिंग स्टार्ट होईल इथनं आपण ऐकूया सुनीलजी शेलके सरांना थँक्यू हॅलो धन्यवाद <laughs> विशाल आजच्या रात्रीतील सर्वात शेवटचा सा सामना मित्रांनो आपण एन्जॉय करत आहोत बत्तीस धावांचं लक्ष चोवीस चेंडू मैदानाच्या आतमध्ये खरं तर ब्ल्यू लाईट ऑन झाली म्हणजे पॉवर पेचा इशारा इथे दिला गेलेला आहे आमचे डी जे लियानचे प्रोपरायटर पॅरिस यांच्या माध्यमातून <coughs> <laughs> 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 सलामीची जोडी मैदानाच्या सामना सुरू करण पाटील झाले प्रणय पाटील मैदानाच्या आतमध्ये उपस्थित आहेत त्याच्या साथीने पराग वतारी तर मार्गस्थ झालेले आहेत बत्तीस जबांचं लक्ष मैदानाच्या आतमध्ये तेवीस चेंडू जखय यानंतर एन शेशे तेवीस चेंडू आणि एकतीस जावा असं समीकरण आहे भूमी इलेवन मांडा वर्सेस साईश खारबाव या दोन संघांदरम्यानचा हा सामना टिटवाडा परिसरातील भूमी इलेवन अगदी ग्रामीण क्रिकेटमध्ये खरं तर फार दूरपर्यंत प्रवास करून क्रिकेट खेळत असते आणि इथे त्यांना सामोरं जायचं आहे भिवंडी तालुक्यातील एक दिग्गज संघ खारबाव संघाला परागचा हा चेंडू आहे बैठक फटका आणि चेंडू नि खर तर निघून गेला नो बॉल आणि फोर नो प्लस फोर पंजा पाच धावा याचबरोबर धावपलकोर जोडल्या गेलेल्या आहेत चला अधिकचा वेळ खर्च करू नका बघा आपण आपल्या टेलिव्हिजन स्क्रीनवर रिप्ले पाहू शकतो नो बॉल आहे चांगला डिसिजन इथे जे पी पॅनलचे हेड जय पवार यांचा सहा धावा धावपलकोर आहेत बोलून दास्त्यार जगन स्विची टाटम केला गेलेला आहे भरधाव वेगाने तर हा चेंडू होता त्याला टॅकल करण्याचा प्रयत्न मैदानाशा आतमध्ये झाला फलंदाजाचा हा चेंडू निर्धाव इथे प्रस्तुत झालेला आहे एकूण अजूनही सव्वीस धावांची गरज आहे तेवीस चेंडूंचा वर्तारी मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर दोन चेंडूंचा सामना करत असताना चार धावा धावपलखोर जोडतायत आणि वंडर बॉय ऑफ खारबाव मैदानाच्या आतमध्ये नॉनस्टॅकिंग इनला प्रणय पाटील आहेत जगन पराग साठी हा चेंडू आहे डेलिकेट टच इथे आपण पाहिलेला एकदा पूर्ण दुसरीला प्रेशर अगदी चांगल्या पद्धतीने धावतो आणि दोन धाबा इथे कम्प्लीट करतोय धावपलकर धाबा अंकित झालेले आहेत आठ अजूनपर्यंत स्ट्रॅकिंग येण्या येण्याची संधी प्रणय पाटील वंडर बॉय ऑफ कारवला मिळालेली नाही आहे आणि उलट पक्षी जर आपण पाहिलं तर जगन अतिशय चांगली गोलंदाजी करतायत इथे पुन्हा एकदा बैठक फटका मारण्याचा प्रयत्न झाला असफल उजव्या इष्टीच्या बाहेर चेंडू होता आणि या लेंथ बॉल होता खरंतर पाहिजे चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या अंगाला थोडासा डीप झाला एक अँगल क्रिएट झाला होता आणि तो अँगल तर कव्हर करणं शक्य झालं नव्हतं इथे स्ट्रॅकिंग एंडला फलंदाज पराग वतारी याला वीस चेंडू आणि चोवीस दाबांचं समीकरण फ्रंट फुटला आले सरसावले चार्ज केले चेंडूपर्यंत पोहोचले अडव्या बॅटने हॉरिझॉन्टल बॅट शॉट इथे प्रोड्यूस केला एक धाव इकडे सुद्धा आलेली आपण पाहिली आणि एका धावेने धावपलक पुढे मार्गस्थ होताना नऊ धावा धावपलकर दाव या षटकातील पाच चेंडूचा खेळ झाला आणि प्रथम तास प्रणय पाटील स्ट्रायकिंग इंडला खरं तर आता आलेले आहेत तेवीस धावांची गरज एकोणावीस चेंडूचा खेळ शेष आहे अगदी आपण घड्याळाकडे जर नजर टाकली तर फक्त चार वाजून अकरा मिनिटं झालेली आहेत जगन <laughs> स्विचिट करण्याचा अटेम्प्ट मैदानाच्या आतमध्ये पंच खरं तर गोलंदाजाच्या फेवर मध्ये इथे निकाल देत नाही लेग बाय चार रुपाने ही धाव सुद्धा कम्प्लीट केली जाईल आणि इम्पॅक्ट खूप बाहेर होता ज्या पद्धतीने स्विचिट करण्याचा अटेम्प्ट होता खूप दूरवर होता सांगली अंपायरिंग मैदानाच्या आतमध्ये जे पी पॅनलचे हेड जय पवार सर सरांची आपण तर पाहतोय हापलकर धावांकित झालेले आहेत दहा आणि बत्तीसचं टार्गेट असताना धावा बाजूने गरजेचे आहेत अठरा चेंडूंचा काही शेष आहे क्रमांक दोनचं षटक पाहायचं घेऊन भूमी इलेव्हन मांडा या संघाकडून कोणता गोलंदाज इथे आपल्याला पाहायला मिळेल मला असं वाटतं फहीम नावाचा चांगला गोलंदाज त्यांच्याकडे आहे आणि त्याच्याकडे खरं तर कर्णधार वळतील पण त्या अगोदर अशोककडे खरं तर चेंडू दिला जातो अशोकला खरं तर हा फार मोठा पराक्रम इकडे करावा लागेल कारण अठरा चेंडूंमध्ये बावीस धावांची गरज असताना चांगलं षटक इथे जर एखादा हाताळलं गेलं तर समोरच्या संघासाठी अल्टिमेटम खरं तरी ते उपस्थित होऊ शकतो अशोक अशोक खर तर त्याला अशोक दिंडा असं सुद्धा म्हटलं जात धावपलगड धावा आतापर्यंत दहा झालेले आहेत अठरा चेंडू बावीस जामांची गरज असताना प्रणय आणि पराग हे दोन फलंदाज मैदानाच्या आधी आतमध्ये उपस्थित आहे साईश खारबाव या संघाकडून या षटकाला सुरुवात झाली पहिल्याच फटका अतिशय डिफेन्सिव्ह फटका मैदानाच्या छात मध्ये प्रोड्युस करताना नॉन तो स्वतःचे पाय मोके करत असताना प्रणय पाटील याला पण पाहिलेला आहे एक धावाली धावपलकोर आतापर्यंत पाहिलं पुन्हा एकदा एक आकडा एक एक आपल्याला पाहायला मिळतो अकरा धावा धावपलकोर एक गडी बाद झाला एक पूर्णांक एक षटकांचा खेळ आहे अगदी स्लाइटली तर दिशा दर्शन करण्याचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये इथे आहे गोलंदाजाचं कलेक्शन प्रॉपर राहिलं नाही नाहीतर फलंदाज खरं तर इथे धावबादच्या रूपाने बाद झाला असता बायच्या रूपाने एकदा इकडे अंकित केली जाईल धावपलकोर एकूण धाबा अंकित आतापर्यंत झालेले त्या ट्वेल्व बारा अतिशय सावध पवित्रा अशोक या गोलंदाजाच्या विरोधात खरं तर घेतलेला आहे दोन्ही फलंदाजाने आणि दोन्ही फलंदाजांचा विचार केला तर नॅचरली आक्रमक अग्रेसिव्ह फलंदाज आहेत परंतु मैदानाच्या आतमध्ये सावधानता बाळगत आहेत स्विच इत्या अटेम्प्ट केलेला आहे एक क्षेत्रक्षक डीपमध्ये सुद्धा कवर मध्ये उपस्थित आहेत इथे क्षेत्ररक्षण चांगलं झालं बारा धावा धावपलकर इथे आडव्या बॅटने फटका खेळून काढलेला आहे डीपमध्ये क्षेत्रक्षक अवेलेबल आहेत इथे फंबल झालं पाहिजे एक एका धावेचं रूपांतर दुसऱ्यामध्ये करताना कोणतंही स्वारस्य नाही आहे इथे ही, ही दोन्ही फलंदाजांकडे मला असं वाटतं फलंदाजी करणाऱ्या संघाचा हा गेम प्लॅन आहे की त्यांना अशोक दिंडा याचं हे जे षटक आहे ते अतिशय सावधानतेने इथे खेळायचं आहे कोणतीही अतिरिक्त जोखीम इथे घ्यायची नाही आहे पाहायचंय चौदा चेंडू अठरा धावांची गरज असताना अशोक याला एखादा खरं तर गडी बाद करावं लागेल प्रणय उपस्थित आहेत त्याचबरोबर पराग वतारी मैदानाच्या आतमध्ये मध्ये आहेत इथे हात खोलण्याचा प्रयत्न प्रणय याने केला शपल क्रॉस झाले त्यानंतर चेंडूला पाठवलं डीप फॉरवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये आणि एक धाव दरम्यान इकडे उपस्थित झाली एका धाब्यानंतर धावपलक आपण पाहिलं तर ते जाऊन मार्गस्थ झालेले पंधरा अशोक इट पुन्हा एकदा अटेम्प्ट केलेला आहे मला असं वाटतं इथे धावबाची संधी आहे की नाही पाहायचे पंच आमच्याकडे वळलेत म्हणजे पुन्हा एकदा तिसऱ्या पंचाची मागणी मैदानाच्या आतमध्ये केलेली आहे पाहिजे तिसरे पंच कोणता निर्णय पोहोचवतील स्विचिट करायचं होतं परत वत वतारी खरं तर मला असं वाटतं उजवी आताचे फलंदाज आहेत पण मैदानाच्या आतमध्ये डावखुरे आता जे फलंदाज म्हणून जास्त खेळण्याचा प्रयत्न करतात फलंदाज बाद आणि बघा आपल्या निर्णयाच्या अगोदरच फलंदाज मार्गस्थ झाले होते आणि त्यांना खरं तर समजून चुकलं होतं की आपण खरं तर खूप ला दूर आहोत पॉपिंग क्रिसपासून आणि फलंदाज स्वतःच खेळाडू कक्षाकडे परतले क्रमांक चारसाठी नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये इथे मार्गक्रमित केले जातात मला असं वाटतं सूरज सूरज <laughs> पंद्रह धापल कौर बारा चेलू सतरा धावा इ एक असं इक्वेशन मैदानाच्या आतमध्ये आहे आतापर्यंत गोलंदाजी फार चांगली राहिलेली आहे पहिल्या षटकामध्ये दहा आल्या होत्या आणि त्यानंतर दुसऱ्या षटकामध्ये धावा आलेल्या फक्त पाच आपण पाहिलेले आहेत पाहिजे गोलंदाज क्रमांक तीनसाठी साठी कोणते वापरले जात आहेत इथे फहीम याला क्रमांक तीनच्या षटकासाठी इथे आणलं गेलेलं स्ट्रायकिंग ट्रॅकिंगला फलंदाज आपण पाहू शकाल तर ते आहेत पाटील गोल समोरच्या दिशेने घेऊन काढलाय बाहुबली बली ऑफ खारबाहू पहिल्या चेंडूवर त्याची छाप सोडतोय हा षटकार एकवीस धाबा धापालखोर आहेत अजूनही चर्चा केली जाते ज्या पद्धतीने तर इथे तीन सदस्य एकत्र येऊन इथे चर्चा करतात त्याचबरोबर काहीतरी कानमंत्र दिला जातो नवीन गोलंदाजाला अकरा चेंडू आणि अकरा धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये आहे सामना हा सामना जिंकण्यासाठी खारबाव संघाला पाहिजे हा सामना इथून पुढे कोणत्या पद्धतीने आगेकूच करेल कशा पद्धतीने त्याचा रंग आपल्याला पाहायला मिळेल आडव्या बॅटे खेळून काढलाय झेलबाद तर होणार नाहीत एक टपा घेत असताना चेंडू सीमा बार चौकार पंचवीस धाबा धावपलकर हो जोडल्या गेलेले बघा फायर वर्क तिकडे सीमारशीच्या पलीकडे आपण पाहिलं शेकोटी पेटवली गेलेली आहे आणि ती गरज सुद्धा आहे ज्या पद्धतीची थंडी आणि तिचा सामना आपण करत असतो करतोय अलीकडे स्वर्गीय कबीर चार वाजून एकोणऐश मिनिटं झालेली आहेत पर सब कुछ लगा हे रुक नाही सकते टूट सकते हे मगर झुक नाही सकते गोलंदाज तयार पंचवीस धावात अप्पलकर दहा चेंडू आणि सात धावांची गरज सूरजच्या समोर जर एखादा हा पॉली मिळाला तर तो फार दूरवर खर तर फेकून देईल त्याच गोष्टीची चर्चा आम्ही केली होती आणि इथे तितकाच मोठा अगदी महाकाय षटकार सुरतच्या बॅटमधून आणि उगाच त्याला बाहुबली असं म्हणत नाही ज्या पद्धतीने फटकेबाजी तो करत असतो खरबाव संघासाठी एका धवेची मला असं वाटतं यानंतर गरज असेल हा सामना जिंकण्यासाठी आपण आपल्या टीव्ही रिप्ले रिप्लेमध्ये पाहूया कशा पद्धतीने फटका सजवला उजव्या एस बाहेर होता अगदी फोर्सिबल स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये इथे त्याने अप्लाय केला गोलंदाजी फार चांगली केली होती चौथ्या षटकामध्ये इथे पाहायचे एक धाव घेईल की अजून एक आभाळाच्या दिशेने फलंदाज बाद एका धावेची गरज आहे चला नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लवकरात लवकर या संघाचे पुरस्कर्ते माजी सरपंच महेंद्रजी पाटील मैदानाच्या हातमध्ये येतात एका धावेची गरज असताना आठ चेडूंचा काही शेष आहे आणि ह्या अतिशय अनुभवी खेळाडूला तर ही जबाबदारी देताना संघ कर्णधाराला आपण पाहिलेला आहे चौकारास एक हजार रुपये दादाकडून चेंडूपळीचा संपर्क आल्यानंतर चौकार किंवा षटकार ह्या गोष्टी असतात मैदानाच्या आतमध्ये निर्धाव चेंडू हा आणि सिंगल काढून सामना जर संपवला तर महेंद्र दादा तुम्हाला रुपये द्यावे लागतील जिग्या दादाला <laughs> चौकार मारला तर ते तुम्हाला देतील काय बक्षीस आहे पुढे सरसावले खरोखर हजार रुपये जात आहेत वाटत यस आणि क्षेत्ररक्षकाने अगदी प्रयत्नही केला नाही हा चेंडू आडवण्याचा कदाचित ते आढळू शकले असते परंतु एक हजार रुपयाचं कॅश प्राइज, महेंद्र दादांसाठी इथे लागू झालं याचबरोबर खारबाव संघ इथे हा सामना जिंकतोय त्यांचं अभिनंदन असेल त्याचबरोबर भूमी इलेव्हन मांडा संघ आपण या स्पर्धेत सहभागी